नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती बघा मित्रांनो आरोग्य विभागातर्फे नवीन अपडेट येत आहे तर ही काय अप संपूर्ण अपडेट मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पंधरा सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे प्रक्रियेला मित्रांनो तर व्हिडिओ जो आहे यासंदर्भात मी बनवलेला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा काय अपडेट आहे कधी होणार आहे आणि बाकीच्या ज्या जिल्हा परिषद आहेत मित्रांनो त्याचं काय स्टेटस आहे बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या आहेत तर चला आपण बघूया तत्पूर्वी सर्वांना विनंती करू इच्छितो की ई नोकरी संदर्भ जो आहे हा माझा युट्यूब चॅनल आहे जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या व्हिडिओ चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो सोबतच तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला मी त्याचं उत्तर देण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर चला मित्रांनो बघूया काय अपडेट बघा मित्रांनो आता अमरावती हो जिल्हा परिषदेची काही मिटिंग झाली होती त्या मिटिंगनुसारच हा मी एक व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला इथं माहिती देतो बघा अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत पंधरा सप्टेंबरपासून कर्मचारी प्रक्रिया भरती राबवली जाणार आहे त्यामुळे प्रक्रिया भरती आधी पदोन्नतीचे पदे भरावायची जी रिक्त पदे आहेत ती भरावीची आहे अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्याकडे जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला लवकरच जिल्हा परिषद भरतीच्या तारखा आपल्या पण जाहीर होतील याच्यावरून एक निष्कर्ष असा निघतो बघा अमरावती जिल्हा परिषद भरती प्रक्रिया पंधरा सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे सहा जुलै दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील ग्रामीण 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 विभाग जिल्हा परिषद भरतीमधील स्थिती आणि भरती, भरती प्रक्रियेमधील पुढील कारवाई यावरती मिटिंग घेण्यात आली होती बघा मित्रांनो याच्यावरती मिटिंगचं जे मिटिंगची सेशन वगैरे सुरुवात झाली आहे म्हणजे काय होतंय आता आपली कुठे ना कुठे आपल्या भरतीमध्ये आता जी अडथळा येत होता तो अडथळा आता कुठेतरी म्हणजे नष्ट झालेला आहे आणि आपल्या पद प्रदब, पदभरतीला आता सुरळीत दिशा मिळाली आहे काही दिवसानंतर आपल्याला लगेच आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये मित्रांनो फायनल तुम्हाला आपल्याला एक फायनल अपडेट येऊ शकते आणि त्याच्यात आपल्याला माहिती होईल की एक्झाम कधीपर्यंत होणार आहे तर त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या तारखा जाहीर होतील म्हणजे येणार काही दिवसात आपल्याला शंभर टक्के हे होणार आहे मित्रांनो तर बघा सोबतच महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीबाबत महाराष्ट्र शार, श शार, शासनाने जो दहा मे दोन रोजी शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद पदभरती संदर्भात अपडेट दिला होता त्याचप्रमाणे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या जा आरोग्य विभागाशी संबंधित घटक संवर्गातील पदे भरण्याचा आदेश दिनांक चौदा जून दोन हजार एकवीस रोजी दिला होता पण काय झालं मित्रांनो त्यावेळीच ती परीक्षा झाली नव्हती आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागातर्फे एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यात महाराष्ट्र झेडपी दोन हजार बावीसची परीक्षा ही जिल्हा निवड समिती द्वारेच घेण्यात येईल असे सांगितले होते व महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची येत्या काही ये दिवसामध्ये आता तारीखा जाहीर होणार आहे मित्रांनो सोबतच आपल्याला बाकीचे जर विचार केला मी बऱ्याचशा ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये कॉल लावला आहे ला तर अशी माहिती येत आहे की जी प्रोसेस सुरू झालेली आहे आता एक्झॅक्ट मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो की कि किती फॉर्म्स आले तर फॉर्म्सबद्दल ते त्यांना तितकी माहिती नाही की नंबर ऑफ फॉर्म्स किती आले आहेत जिल्हा परिषदेमध्ये पण पर एक ओवरऑल आक आकड्यावरती आपण इथे जाऊन न गेलेलं बरं कारण आता मित्रांनो बरेच दिवस झाले आहेत आणि त्याच्यात जर समजून घ्या एका जिल्हा परिषदमध्ये चाळीस पन्नास हजार फॉर्म आलेले असतील असं तुम्ही ओव्हरऑल ॲव्हरेज पकडून झाला तर आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला लगेच अपडेट येईल आणि एक्झाम ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल याबद्दल पण आता आपल्याला लगेच कळेल तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो अमरावतीची जी मिटिंग झाली त्याच्यानुसार असा निष्कर्ष निघतो की पंधरा सप्टेंबरनंतर आपल्याला इथे ये अपडेट येणार आहे तर थँक्यू मित्रो मित्रांनो हीच व्हिडिओ एवढीच माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू